ना पिझ्झा बर्गर आता नवीन निघाला काय तर हॉट डॉग कोल्ड डॉग बगला डॉग तिकडा डॉग असे इतके कुत्रे निघाले किती कुत्रे खाणार वा है का नाही. हे सगळं मला असं वाटतं की हे बंद झालं पाहिजे. का सांगतो तुम्ही सगळे डॉक्टर आहेत का नाही याच्यात कॅलरी खरंच आपण वापरता का या जंक फूड मधली कॅलरी जी आहे ते आपण वापरतच नाही मग आपण काय खातो जी एनर्जी आपण वापरत नाही आपल्या याला. माझं काय म्हणणं आहे की डिझेलच्या पेट्रोलच्या गाडीत डिझेल चालतं का पण आपण सगळेजण आपले पेट्रोलच्या गाडीत डिझेल टाकतो जंक फूड खाऊन है का नाही. डिझेल टाकू नका पेट्रोलच टाका आणि ते टाकण्यासाठी जंक फूड खाऊ नका. मी नेहमी सांगत असतो की खा पिझ्झा आणि बर्गर म्हणजे काय की हे सगळे जंक फूडचं नाव आहे ना. आता घेतले तुम्हाला मी हॉट डॉग कोल्ड डॉग काय ते पिझ्झा बर्गर खा पिझ्झा आणि बर्गर खा आजाराने जर्जर म्हणजे हे खाल्ल्यास आजार होणार. मग काय करा खा भाकरी आणि भाजी जगा होईल तो आजोबा आणि सांगा. कारण कसं आहे की जोपर्यंत आपण त्याच्यातले तज्ज्ञ आहोत आपण जोपर्यंत हे सांगणार नाही तोपर्यंत हे लोक करणार नाही आणि त्यासाठी आपण करा. मला रागिणी नेहमी सांगते हे सांगायचं तू बंद कर. त्याचं कारण आहे की तिला पिझ्झा आणि बर्गर आवडतो पण ते आम्ही तर कुठलं दुकान असतं मॅकडॉनल्ड मॅकडॉनल्डमध्ये जाऊन बसलो की लोक आमचा फोटो काढतात. आता हे तुम्हाला माहित आहे की हे वाचणं सोशल व्हायरल झालेत माझे सगळे लहान्यांना आम्ही काय कुठला काय खाताना पिझ्झा खाताना पाहिला ते म्हणलं मी नाही खात ती असं वाकडं खात राहते म्हणजे असं नको नको पिझ्झा खायचं नाही कशाला खा पिझ्झा आणि बर्गर हे सगळ्या आणि मला आवडत नाही असं नाही. माझं म्हणणं असं आहे की तो घरी तयार करा त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी टाका आणि करून घ्या. त्याच्यात ज्या गुणाकामाच्या गोष्टी आहेत त्या वापरू नका. म्हणजे आपल्याला आपला आहार जो आहे तो आहार आपण सांभाळलाच पाहिजे व्यायाम केलाच पाहिजे. आपला सांगतो आपल्या माहितीचं सांगतो आता मला किडनी ट्रान्सप्लांट मी स्टेरॉइड खातो आझोथायरोन खातो सायक्लोस्पोरिन खातो तीन इम्युनोसपोरेशन खातो सकाळी 8 गोळ्या नाश्ताच गोळ्याचा असतो संध्याकाळी 6 गोळ्या खातो गेली 29 वर्ष पण मी गेली 29 वर्ष रोज चालतो एकही दिवस थांबला नाही माझं चालणं. म्हणजे माझा पाय दुखत नाही असं नाही माझाही पाय दुखतो. सकाळी उठताना सगळं अंग दुखतं का नाही सगळ्यांचं का दुखतं कारण ते आपल्याला उठू देत नसतं. कोणीतरी माणूस असतो बाहेर तो आपलं उठू देत नाही माझं अंग दुखतं पण त्या आळसावर जेव्हा तुम्ही विजय मिळवता तेव्हा यशस्वी होत. सकाळी उठायचं आणि चालायला जायचं. आज 29 वर्ष मी रोज 5 किलोमीटर तरी चालतोच एकही दिवस असा गेला नाही उन्हाळा पावसाळा हिवाळा काही असो पण रोज 5 किलोमीटर चालतो आणि हे चालल्याने मग मी काम करू शकतो. तर मला असं वाटतं की लहान लहान गोष्टी आहेत ह्या जर आपल्या गोष्टी आपण लोकांना सांगितल्या की तुम्ही असं करा जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ करून. म्हणून आपण सगळ्यांनी जर इतरांना नुसतं थोडं सांगितलं 4 माणसांना सांगत गेलं तुम्ही 15 जणी आहात 15 लोकांनी ठरवलं की 100 100 लोकांना सांगायचं 1500 आहे ना है का नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी इतरांना हे आज का गरज आहे कारण आयुष्य आपलं वाढायलाच पाहिजे ना. म्हणजे आधी आपण 48 वर्ष जगायचो है का नाही पुन्हा त्याचं 52 झालं 52 58 झालं 58 62 झालं 62 आता 68 झालं 72 झालं आता काय होत चाललंय कमी होत चाललंय. यंग जे आहेत त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने होत चालला का आहार आहार जो आहे आपण पाहतो ओबेसिटी भारतामध्ये ओबेसिटी 33% झाली आहे. का झाली काही नाही पिझ्झा आणि बर्गर एक उदाहरण सांग. मी जे जे मध्ये होतो ती एका मुलाने सांगितले की अरे माझी आजी घेऊन आला होता आणि माय ग्रँड मदर त्याला ऍडमिट केलं आणि मी चहा प्यायला गेलो गप्पा मारत बाहेर आल्यानंतर 16 वर्षाचा प्लम मुलगा म्हणे आय हॅव चेस्ट पेन कुठं उपडी बाहेर जेजेच्या आम्ही त्याला आत घेऊन जाई पडेल हिज हार्ट स्टॉप. आम्ही सगळे प्रयत्न केले तो नाही वाचला आणि त्याचं कोलेस्ट्रॉल बघितलं ते 1000 होत. त्याच्या आई वडील काश्मीरला गेले होते त्यांना परत बोलवलं आणि आल्यास त्याने सांगितले की सर आम्ही काय करायचं पहा हतबलता का झाली आम्ही काय करायचं. या मुलाने गेल्या 8 वर्षामध्ये घरचं जेवण केलं नाही म्हणजे ते सोडला ते तर मला काही वाटलं नाही पण म्हणे 8 वर्षात ह्यानी पाणीच नाही पिलं म्हणजे काय ते बाहेरचं थम्सअप पण हे जे मिळतं पेप्सी तोच पितो.
म्हणजे 8 वर्षात पाणी पिलं नाही, 8 वर्षात घरचं जेवण केलं नाही, तो वाचेल कसा? आणि म्हणून आज आपल्याला लोकांच्या आहारात सांगण्याची गरज पडली आहे, ते आपण सांगितलं पाहिजे की बाबा हे आहार जो आहे हा आहार तुम्ही बदला, आणि हा असं नाही की खाऊ नका, सगळं खा पण आठवड्यात एकदा, आहे का नाही? बाकीचं सगळं रुटीनली जेवण आहे ते करत राहा, कारण आपल्याकडे खूप चांगलं अन्न आहे हे आपण घेतलं. असं नाही की तुम्ही चपाती खाऊ नये, चपाती नक्की खा. जे कोणी सांगतात ग्लुटीन आहे ते फार कधीतरी त्याचा त्रास होतो, म्हणून डायबिटीजच्या लोकांना चपाती खाता येते असं नाही की खाता येत नाही. पण आपण काय करतो, दोन गोष्टी राहतात आपल्यात, एक तर खूप ओव्हर करतो, म्हणजे आपण मालधारी होऊन जातो का? मी आता डायटिंग, आता नवीन शब्द आहे डायट, म्हणजे काय खायचंच नाही काय, आणि एकदा माझं इमॅसिटेड व्हायचं म्हणजे टीबी झाली असत, म्हणजे एकतर टीबी करून घ्यायची किंवा ओबेसिटी करून घ्यायची, मधला मार्गच नाही. तसं नका करू ना, मधला मार्ग जो आहे तर मी नेहमी सांगत असतो थोडं पोट येऊ द्या. का? त्याचं कारण तुम्हाला सांग, पोटात जर तुमच्या थोडासा फॅट असेल तर गाल बाहेर येतात, पोटात तुमच्या फॅट नसेल तर गाल मध्ये जातं, स्त्रियांचं सौंदर्य खतम होऊन जातं, थोडं पोट वाढलं काय होत नाही. हे सगळे जे बाहेर ऐकतात ते असं काय झालं, इथं काय वाटतंय, हे झालं, अरे असू शकत ना. मला सांगा एवढ्या जवळ येऊन कोण निरकून बघायला, घाबरून नका जाऊ, दामून बघत नसतो.